लक्ष्मीपूजनाला केरसुणीला महत्त्व असतं. तिची पूजा केली जाते, मात्र ही केरसुणी जे तयार करतात त्यांना मात्र लक्ष्मी दर्शन काही होत नाही. पाहूया ही केरसुणी कशी तयार होते. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातलं लोणी हे छोटंसं गाव. या गावातल्या 25 कुटुंबांचा केरसुणी तयार करण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा केली जाते, त्यामुळे दिवाळीत इथल्या केरसुणीला जास्त मागणी असते. केरसुणी तयार करण्यासाठी शिंदाडाच्या झाडाची पानं लागतात. हल्ली ही झाडं दुर्मिळ झाली आहेत. झाडाची पानं काढून चिरली जातात आणि ती उन्हात सुकवली जातात. सकाळी 8 वाजता आम्ही रानात जातो. फिरायचं, एक फडा गोळा करून ओझं बांधायचं, टेम्पूत टाकायचं, घरी आणलं का चिरायचं, वाळत टाकायचं, झाडू बांधल्या का मंचर खेड चाकण इकडं वापरायला न्यायच्या. दिवाळीत या केरसुणा 40 रुपयांपर्यंत विकल्या जातात. एरवी जिमतेम 20 रुपये मिळतात. केरसुणेचा योग्य मोबदला मिळत नसल्याची सहल या विक्रेत्यांना आहे. प्लास्टिकचे झाडू, कुठं मुळाचे झाडू, हे झाडू आल्यामुळे ह्या झाडांना मागणी कमी आहे. परंतु आमचा पारंपरिक धंदा ह्या लोकांचा असल्यामुळं ते झाडू दिवाळीमध्ये जास्त करून बनवले जातात. ते साधारण 40-50 रुपयाला एक नंग जातो. आणि आमच्या गावची ही जी गरीब लोकं आहेत, ही वर्षातून एकदा सर्व कुटुंब मिळून ही झाडू करतात. पूर्वीच्या काळी शेणानं सारवलेल्या घरांमध्ये या केरसुणीचा जास्त वापर व्हायचा, पण आता ग्रामीण भागातली घरंही सिमेंट काँक्रीटची झाल्यानं या केरसुणीचा वापर कमी झालाय. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं होणाऱ्या या केरसुणीच्या खपावरच लोणी गावची दिवाळी साजरी होते. जुन्नरहून साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.